मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. मागील काही दिवसापासून आपण नवनवीन योजनांचा परिचय आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो, त्याचप्रमाणे आज एका नवीन योजनेचा परिचय करून देत असताना मला खूप आनंद होतोय. बघा, आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, शेतकऱ्यासाठी, कर्मचाऱ्यांसाठी आणि बेरोजगारांसाठी विविध प्रकारच्या योजनांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. जर आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन प्रकारच्या योजना ज्या तुम्हाला पूर्णपणे उपयोगी पडतील. तर आज एका नवीन योजनेची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेणार आहोत आणि योजनेचा आहे समृद्ध शेतकरी योजना. बघा, उन्नत शेती या योजनेअंतर्गतच समृद्ध शेतकरी योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या योजनेची सुरुवात 2017-18 या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर पूर्ण भारत देशामध्ये करण्यात आलेला आहे. तर बघा, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे 2022 प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न दुपटीनं वाढवणं. तर बघा, अशा प्रकारची एक नवीन योजना खास शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटनं आणलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाच्या योजनेचा उद्देश काय आहे? तर प्रमुख पिकांची उत्पादकता वाढवणे, मुख्य पिकामध्ये आंतरपिके घेऊन पिकांचं उत्पादन खर्च कमी करणे, शेतमालाला बाजारभावातील चढ उतार लक्षात घेऊन शेतमाल विक्रीचे तंत्र शेतकऱ्यांना अवगत करून देणे, अशा प्रकारची त्यांचा उद्देश आहे. त्यानंतर काढणीनंतर शेतमाल हाताळणी व मूल्यवर्धन करून घेणे. तर अशा प्रकारचा एक छोटासा उद्देश या ठिकाणी समृद्ध शेतकरी योजनेचा आहे. तर प्रमुख पिकांच्या उत्पादकता वाढवून शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्तर उंचावणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमे योजनेमध्ये सहभागी करून घेणे, याच्यासाठी शासनाने या ठिकाणी ही योजना आणलेली आहे, ती म्हणजे समृद्ध शेतकरी योजना. तर बघा, विविध योजनेअंतर्गत राबवण्याच्या बाबतीमध्ये एक सूत्रीपणा आणण्याचा विचार या ठिकाणी सरकारनं करून या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटने समृद्ध शेतकरी योजना नावाने एक नवीन योजना आणली आहे. त्यामध्ये विविध निविष्ठा असतील, अवजारे असतील, सूक्ष्म सिंचन संच असतील, अंतर्गत विविध प्रकारचं शेततळं, कांदा चाळ, शेटनेट, ग्रीन हाऊस, प्लॅस्टिक लाइनिंग यासाठीचे अनुदान शेतकऱ्यांना डायरेक्टली बँक खात्यामध्ये मिळणार आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं कुणालाही आमिष द्यायची गरज नाही, ते शासनातर्फे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. तर योजनांच्या अंमलबजावणीसाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या योजनेचा जो काही फॉर्म भरायचा आहे तो डायरेक्टली ऑनलाईन भरायचा आहे. ऑनलाईन www.समृद्ध शेतकरी योजना अशा प्रकारची जर वेबसाईट आपण सर्च केली तर त्या वेबसाईटवरती आपल्याला समृद्ध शेतकरी योजनेचा फॉर्म भरून या योजनेमध्ये असणाऱ्या विविध सवलतींचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि ही योजना मला वाटतं सगळ्यांसाठीच अतिशय नवीन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जर या वेबसाईटवरती जायचं असेल तर शेवटी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथं आपल्याला वेबसाईटचा ॲड्रेस मिळेल आणि तुम्हीसुद्धा या योजनेचा फॉर्म भरून याचा लाभ घेऊ शकता. म्हणून आपले चॅनल तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या नावाला क्लिक करा. धन्यवाद.